आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का? अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठलं काढलंय? मराठा आरक्षण हा मुद्दा कधीचा मुद्दा आहे. मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी, त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात, हे दुर्दैव आहे. आरक्षणावरनं महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होतात अशी परिस्थिती आहे, तर हे हाताळलं जाते का सरकारकडून व्यवस्थित? आरक्षणाचा मुद्दा आपल्या याच्यात नाही आहे. आपण आता सध्या महाराष्ट्रातल्या बरोबर आहे, पण हा विषयांतर होतोय. आपली पत्रकार परिषद ही सध्या बांगलादेशमधल्या घटना याच्यावरती खरं सांगू का, आमचे हे प्रमुख आहेत सावनाथ बापू, त्यांनी होकार दिले. संघ मराठा आरक्षण हा मुद्दा कधीचा मुद्दा आहे, जास्त बोलत नाही. आमच्या गावात सांगलीत कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे, त्याच्यात प्रवेश वाघा सिंहांनी मागावा का? वाघ आणि सिंहांनी कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये फी भरून नाही, निःशुल्क असलं तरी सुद्धा जावं का? एखादं ग्लायडिंग सेंटर आहे विमान उडवण्याची कला, त्याच्यात गरुडांनी प्रवेश घ्यावा का? स्विमिंग क्लब माशांनी, मलाही स्विमिंग क्लबमध्ये प्रवेश पाहिजे, जावं का? आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का? अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठलं काढलंय? सिंहांनी संबंध जंगल सांभाळायचे, उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात विना अडथळा हिंडण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे आहेत, त्यांनी स्विमिंग क्लबमध्ये जायचं नाही, गरुडांनी ग्लायडिंग क्लबमध्ये जायचं नाही, कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही. मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी, त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात, हे दुर्दैव आहे.